नमस्कार, आज दिनांक 14 ऑक्टोबर 2023 रोजी सेगो पाटील महाविद्यालयाच्या राष्ट्रीय सेवा योजना विभागाच्या वतीने आयोजित अमृत कलश यात्रेनिमित्त आज आपल्यात उपस्थित आहेत कवयित्री बहिणाबाई चौधरी, उत्तर महाराष्ट्र विद्यापीठ जळगाव येथील राष्ट्रीय सेवा योजना विभागाचे संचालक आदरणीय डॉक्टर सचिनजी नांदे सर। सर, अमृत कलश यात्रेनिमित्त आपण आमच्या महाविद्यालयात आलात, त्याबद्दल सर्वप्रथम मी महाविद्यालयाच्या वतीने आणि राष्ट्रीय सेवा योजनेच्या वतीने आपले मनपूर्वक स्वागत करतो। मेरी माटी मेरा देश या अभियानांतर्गत आज आमच्या महाविद्यालयात अमृत कलश यात्रा निघाली, आपण त्याच्यात सक्रिय सहभाग नोंदवला, विद्यार्थ्यांना मार्गदर्शन केले। या अभियानांतर्गत आपण उत्तर महाराष्ट्र विद्यापीठातील परिक्षेत्रातील जेवढे महाविद्यालय तेथे प्रत्येक महाविद्यालयात जाऊन आपण या अभियानाची एक चांगली जनजागृती केली, याबद्दल आपण केलेल्या कामाचा आम्हाला सार्थ अभिमान आहे सर। परंतु या मुलाखतीच्या निमित्ताने हे अभियान अजून जास्तीत जास्त विद्यार्थ्यांपर्यंत आणि पालकांपर्यंत कसं पोहोचेल यासाठीचा हा एक छोटासा उपक्रम आमच्या महाविद्यालयातील राष्ट्रीय सेवा योजना विभागाच्या वतीने आयोजित केलेला आहे। आपण या मुलाखतीसाठी वेळ दिला, त्याबद्दलही आम्ही आपले मनपूर्वक आभार मानतो। आणि या अभियानासंदर्भातील काही विशेष बाबींवर आपण प्रकाश टाकावा अशी आम्ही इच्छा व्यक्त करीत आहोत। तर सर्वप्रथम आपले मनपूर्वक स्वागत। सर, मेरी माटी मेरा देश या अभियानाचं मुख्य प्रयोजन काय? सर, आपलं आझादी का अमृत महोत्सव वर्ष समाप्त होत असताना आपण अमृत काळात प्रवेश करत आहोत। अमृत काळात प्रवेश करत असताना आदरणीय पंतप्रधान नरेंद्र मोदींनी आझादी का अमृत महोत्सवाची सांगता करत असताना गेल्या वर्षी आपण 9 ऑगस्ट ते 15 ऑगस्ट हरगड तिरंगा हा उपक्रम राबवला होता। ह्या वर्षी मेरी मिट्टी मेरा देश आणि हरगड तिरंगा हा उपक्रम राबवून विरोको वंदन विरोको नमन या पद्धतीने हरगर झेंडा हाही उपक्रम राबवला। आता आपल्या भारताला स्वातंत्र्य मिळत असताना 1947 जरी स्वातंत्र्य मिळालेलं आहे, त्यासाठी फार लोकांनी आपल्या बलिदान दिलेलं आहे, ते काय एका दिवसात आपल्याला स्वातंत्र्य मिळालेलं नाही, ते बलिदान ज्यांनी दिलेलं आहे त्यांची आठवण असावी, त्यांना श्रद्धांजली असावी, त्यांना नमन करावं आणि ज्या मातीतनं ते आलेलं होतं त्या मातीचा गौरव व्हावा या उद्देशाने आपले भारताचे पंतप्रधान आदरणीय नरेंद्र मोदी साहेब यांनी आझादी का अमृत महोत्सव वर्ष सांगता करत असताना आपण अमृत काळात प्रवेश करत असताना मेरी मिट्टी मेरा देश हा उपक्रम प्रत्येक गावात राबवला जावा, प्रत्येक ग्रामपंचायतीने राबवावा आणि शिलापलकम तिथं उपस्थित केलं जावं। शिलापलकमवर त्या गावातले स्वातंत्र्य सैनिक असतील, वीरगती पावन पावलेले लोक सैनिक असतील, त्यांचं नाव लिहिलं जावं, तिथं स्वातंत्र्याबद्दलचा एक कॉलम लिहिला जावा आणि त्यांना श्रद्धांजली अर्पण केली जावी आणि तिथं आपण गावकऱ्यांनी विद्यार्थ्यांनी सगळ्या लोकांनी ते येऊन नमन करावं हा त्याचा मागचा उद्देश होता। थोडक्यात मेरी माटी मेरा देश म्हणजे नवीन पिढीला इतिहासाशी जोडणे आणि त्याच्यामध्ये देशभक्तीचं उद्भव निर्माण करणे असं आपल्याला दिसून येतो। या अभियानांतर्गत आतापर्यंत उत्तर महाराष्ट्र विद्यापीठाच्या परिक्षेत्रामध्ये आपण कोणकोणते उपक्रम राबवले? सर, आता 9 ऑगस्ट तर आज 14 ऑक्टोबर या दरम्यान जर विचार केला तर आपल्या विद्यापीठाचे आदरणीय कुलगुरू महोदय डॉक्टर व्ही एल माहेश्वरी सर, प्रकुलगुरू डॉक्टर पी एस टी इंगळे सर, कुलसचिव आदरणीय डॉक्टर विनोद पाटील, व्यवस्थापन परिषद सदस्य आदरणीय राजेंद्रजी नन्नवरे यांच्या समक्ष विद्यापीठात 9 ऑगस्ट रोजी मेरी मिट्टी मेरा देश या उपक्रमांतर्गत अमृत कलश संकलनासंदर्भातील एक मेरी मिट्टी मेरा देश याच्यातला एक मूट माती त्या अमृत कलशात टाकण्याची सुरुवात आदरणीय कुलगुरू महोदयांपासून सुरुवात केली, म्हणजे लिडिंग फ्रॉम फ्रंट या पद्धतीने आदरणीय कुलगुरू महोदयांनी सुरुवात केल्यानंतर ते प्रत्येक महाविद्यालयातील प्राचार्य, कार्यक्रम अधिकारी, सर्व स्वयंसेवक, सहाय्यक कार्यक्रम अधिकारी, तमाम विद्यार्थी, नागरिक या अभियानामध्ये सहभागी झालेले आहेत आणि हे अभियान यशस्वीपणे राबवण्यासाठी नुसतं राष्ट्रीय सेवा योजनाच्या विभागावर अवलंबून न राहता आपण सगळ्यांनी जनभागीदारीतनं सगळ्यांनी जर याच्यात सहभाग नोंदवला तर आपण आपल्या हुतात्मा झालेल्या वीरांचं एक आठवण, एक श्रद्धांजली नवीन येणाऱ्या पिढीला आठवण करून देऊ शकतो की आपल्याला स्वातंत्र्य मिळवत असताना ज्यांनी प्राणाची आहुती दिली त्यांचा इतिहास त्यांच्यासमोर मांडला गेला पाहिजे, त्यांना आठवण असली पाहिजे, त्यांच्या मनात नवचैतन्य निर्माण झालं पाहिजे या निमित्तानं मेरी मिट्टी
किंवा मेरी माती मेरा देश हा उपक्रम राबवला जात असताना आपण आपल्या भारतात मातीला माता म्हटलं जातं, तिला वंदन केलं जातं आणि या निमित्तानं प्रत्येक गावातनं एक मुठभर माती, म्हणजे आता आपण तुमचं महाविद्यालय सिंगो पाटील महाविद्यालयाचा जर विचार केला तर तुमच्या महाविद्यालयात साधारणतः 35 खेड्यातनं विद्यार्थी येतात, 35 खेड्यांमधनं तुम्ही एक अमृत कलश आणणार आहात, म्हणजे प्रत्येक खेड्यातनं एक कलश येणार आहे. त्या प्रत्येक खेड्यातला कमीत कमी आपल्या साक्री तालुक्याचा जर विचार केला तर प्रत्येक गावात एक तरी स्वातंत्र्य सैनिक आहे. कारण ज्यावेळेस मिठाचा सत्याग्रह झाला होता त्यावेळेस साक्री तालुक्यातील दिवाळ्यामाळ म्हणून एक डोंगर आहे, या दिवाळ्यामाळावर साधारणतः 200 स्वातंत्र्यसैनिकांनी त्यावेळेस महात्मा गांधीजींना सहकार्य केलं होतं. ते सगळे स्वातंत्र्य सैनिक होते, ते प्रत्येक या साक्री तालुक्यातील गावातील नागरिक आहेत, ते स्वातंत्र्य सैनिक आहेत. त्या प्रत्येक गावाची मूठभर माती आपल्या महाविद्यालयात ज्यावेळेस येईल आणि महाविद्यालयातला जो कलश आहे तो मुंबईपर्यंत जाईल आणि मुंबईहून तो दिल्लीला जाईल आणि दिल्लीला ज्यावेळेस ते अमृतवाटिका तयार होईल त्यावेळेस आपल्या तालुक्याची आपल्या महाविद्यालयातली माती तिथं जाईल आणि ती अमृतवाटिका तयार होईल 2047 सालापर्यंत. म्हणजे इथून पुढे 25 वर्षात ती अमृतवाटिका तयार झालेली असेल आणि तो जो इतिहास असेल त्यावेळेस आपले स्वयंसेवक जे असतील ते त्या इतिहासाचे साक्षीदार असतील, ते सुवर्ण क्षणाचे साक्षीदार राहणार आहेत आणि तिथं आपल्याकडच्या भारतीय प्रजातीच्या 75,000-7,500 वनस्पती लावण्याचा मनोदय आदरणीय पंतप्रधान यांचा आहे. म्हणजे थोडक्यात या अभियानाच्या निमित्ताने प्रत्येक प्रादेशिक भागाची किंवा तेथल्या लोकदृष्टी आपण ज्याला स्थानिक इतिहास म्हणतो त्याला उजाळा मिळेल अशी संकल्पना याच्यातून विशेष प्रकाशित होताना दिसते. सर, या अभियानांतर्गतच आपण एक पंचप्रण नावाची एक संकल्पना विद्यार्थ्यांपर्यंत पोहोचवली होती, तर पंचप्रण ही संकल्पना थोडक्यात स्पष्ट करावी. सर, आपलं स्वातंत्र्य मिळाल्यापासून 1947-2023 हा आपण आजादी का अमृत महोत्सव साजरा करत होतो. आजादी का अमृत महोत्सव साजरा करत असताना आपल्याला स्वातंत्र्य मिळाल्यानंतर 75 वर्षात आपण काय प्रगती केलेली होती त्याचा सिंहावलोकन आपण केलं आणि इथून पुढे 25 वर्षात आपण काय प्रगती करू शकतो, काय प्रगती केली पाहिजे यामुळे आपले पंतप्रधान आदरणीय नरेंद्र मोदी यांनी 15 ऑगस्ट 2022 रोजी लाल किल्ल्यावर पंचप्रण एक घोषणा केली होती. विकसित भारत, गुलामगिरीच्या खुणा पुसून टाका, आपल्या वारशांचा अभिमान बाळगा, राष्ट्रीय एकात्मता जपा आणि नागरिकांचं कर्तव्य अशा पद्धतीचे 5 पण दिले होते. आता विकसित भारत जर म्हणायचं असेल तर भारताचा जर विचार केला तर 1982 जर तू आपल्याला आठवत असेल तर भारतात त्यावेळेस ऑटोपार्ट संदर्भात आपली एवढी प्रगती नव्हती. उदाहरण म्हणून तुम्ही त्यावेळेस मोटरसायकलींच्या बाबतीत जर म्हटलं तर आपल्या भारतात 3-4 प्रकारच्या मोटरसायकली होत्या. एक राजदूत होती, एक हिरोंडा होती, आपलं राजदूत बुलेट आणि SD जावा अशा पद्धतीचे होतात. पण 90 नंतर हा काळ बदलला. असं हिरो बाजूला राहिलं, होंडा बाजूला होऊन गेली, इंड बाजूला होऊन गेली, सुझुकी बाजूला होऊन गेली आणि आज विकसित भारताचा दृष्टिकोनात जर पाहा तर आज 85% फोर व्हीलर आणि 2-व्हीलरचे ॲटो पार्ट्स जगाला पुरवणारा भारत हे एकमेव राष्ट्र आहे. म्हणजे हे विकसित भारताकडे आपलं चालू असेल ही एक प्रगती आहे. आत्मनिर्भरतेकडे म्हणजे युवकांचा सगळ्यात मोठा सहभाग याच्यात आहे. आणि आपले माजी राष्ट्रपती APJ अब्दुल कलाम यांनी जे म्हटलं होतं की भारत 2020 जागतिक महासत्तेकडे वाटचाल करेल तर त्या पद्धतीने आपण वाटचाल केलेली आहे. म्हणजे हे विकसित भारताचं एक सगळ्यात मोठं चंद्रयान आहे, आदित्य वन आहे आणि आत्मनिर्भर भारत हे त्याच्यासाठी एक असलेलं आणि एक भारत श्रेष्ठ भारत या त्या संकल्पनेकडे आपण हळूहळू वळतो आहोत. म्हणजे हे पंचप्रण त्यातूनच जास्तीत जास्त तरुणांपर्यंत पोहोचवण्यासाठीची संकल्पना. तरुणांना कळलं पाहिजे की आपल्या भारताला आपल्या कशाची गरज, स्वची जाणीव आणि आपण काय केलं पाहिजे, पूर्वजांनी काय केलेलं आहे आणि आता आपण जगापुढे काय आदर्श निर्माण केला पाहिजे याच्यासाठी हे पंचप्रण त्यात दिले गेलेले आहे. या संदर्भातच आपण पुढचं पाऊल, जे आपण पुढचे 25 वर्ष त्याला आपण अमृत काळ असं म्हणूया, तर ही संकल्पना आपल्या विद्यार्थ्यांसाठी विशेष रूपाने आपल्याला कसं आपल्याला त्यांच्यापर्यंत पोहोचवतो. अमृत काळात जात असताना आपल्या विद्यार्थ्यांनी आत्मनिर्भर आपल्याकडे असलेल्या कौशल्याचा उपयोग करून नोकरीच्या मागे न लागता नुसतं डिग्री पुरतं शिक्षण न घेता ते शिकत असताना नवीन शैक्षणिक धोरणाचा जर विचार केला तर त्या स्किल अडॉप्ट केल्यानंतर मग ते प्लंबर बनणारा असो, इलेक्ट्रिशियन बनणारा असो, पण ते स्किल त्याने अडॉप्ट केलं पाहिजे आणि ते स्किल अडॉप्ट केल्यानंतर
तो एक सुजाण नागरिक बनेल, आपलं स्वतःचं पोट भरू शकेल किंवा स्वतःचा व्यवसाय निर्माण करू शकेल, लोकांना तो रोजगार देऊ शकेल, अशा पद्धतीने ह्या अमृत काळात आपल्याला खास करून ते उद्दिष्ट ठेवायचं. आपल्या भविष्याची आपली वाटचाल कशी राहील ही या अमृत काळात स्पष्ट होताना दिसते. सर, ही जी मेरी माटी मेरा देश अथवा पंचप्रण अथवा अमृत काळ या सर्व संदर्भात आपण उत्तर म्हणजे कवयित्री वैनाबाई चौधरी उत्तर महाराष्ट्र विद्यापीठाच्या राष्ट्रीय सेवा योजनाची संचालक आहात, तर आपण यात राष्ट्रीय सेवा योजनांची भूमिका काय असेल आणि यात आपलं जे योगदान आहे राष्ट्रीय सेवा योजनेचं हे आपण कशा पद्धतीने प्रेझेंट करू? सर, आदरणीय उच्च तंत्र शिक्षण मंत्री चंद्रकांतदादा पाटील यांच्या नेतृत्वात आपल्या राष्ट्रीय सेवा योजनेचा एक थीम ठरवण्यात आली की आपण काम भरपूर करतो पण त्याचं रेकॉर्ड केलं जात नाही, बरोबर. आणि त्या निमित्तानं मेरी मिट्टी मेरा देश अंतर्गत आपल्याला एक सुवर्ण संधी चालून आलेली आहे आणि या सुवर्ण संधीचा उपयोग आपण गिनीज बुक रेकॉर्डसाठी राष्ट्रीय सेवा योजना विभागच्या वतीने एक सेल्फी विथ मिट्टी असा फोटो काढायचा आणि तो अपलोड करायचा आहे. चायनाचा रेकॉर्ड आहे 9 लाखाची, तर आपण कमीत कमी 10 लाखापर्यंत केलं पाहिजे. त्यापेक्षा आपलं राष्ट्रीय सेवा योजनेचा महाराष्ट्राचा जर विचार केला तर 5 लाख स्वयंसेवक आहेत, 40,000 पुढे महाविद्यालय आहेत. आपल्या उत्तर महाराष्ट्र विद्यापीठाचा जर विचार केला तर 16,600 विद्यार्थी आहेत. आपल्या विद्यापीठाच्या विद्यार्थी संख्येचा जर विचार केला तर ती साधारणतः 1.5 ते 2 लाखापर्यंत आपली ती विद्यार्थी संख्या आहे. आणि त्याच्यासाठी गिनीज बुक रेकॉर्डशी चर्चा करून आदरणीय राजेश पाटील सर, राष्ट्रीय सल्लागार राज्य सल्लागार समिती सदस्य राष्ट्रीय सेवा योजना आणि मेरी मिट्टी मेरा देशचे महाराष्ट्राचे ते कोऑर्डिनेटर आहेत, त्यांच्या संकल्पनेतनं आणि तेच काम पाहण्यासाठी प्राचार्य संजय साकणे या दोघांनी लीड घेतली. एक सेल्फी विथ मिट्टी याची एक वेबसाईट लिंक तयार केली आहे आणि ती लिंकवर आपण जर पाहिलं तर ह्या लिंकवर आपण क्लिक केल्यानंतर आपली माहिती किंवा हा क्यू आर कोड स्कॅन केला तर याच्यावर आपली माहिती आणि तो सेल्फी अपलोड करायचा आहे. तो सेल्फी अपलोड करत असताना त्याच्या पाठीमागे कुठलाही चेहरा नसावा, हे बॅनर दिसत असेल तर चालेल, इतर मागे कोणाचा चेहरा येत असेल तर तो सेल्फी रिजेक्ट केला जात आहे. आणि या पद्धतीने आपण गिनीज बुक ऑफ रेकॉर्डकडे जात असताना आपण एकट्याने म्हणजे सचिन नांदरे किंवा राष्ट्रीय सेवा योजना एकटे करू शकत नाही, तर आपल्या सगळ्या तमाम उत्तर महाराष्ट्र कवयित्री बहिणाबाई चौधरी उत्तर महाराष्ट्र विद्यापीठातील प्रत्येक घटकाने त्याच्यात सहभाग नोंदवून एक उच्च शिक्षणाकडे आलेली सुवर्ण संधीचा आपण उपयोग करून गिनीज बुक ऑफ रेकॉर्डमध्ये नाव नोंदण्याची सुवर्ण संधी आहे. आणि या सुवर्ण संधीमध्ये कवयित्री बहिणाबाई चौधरी उत्तर महाराष्ट्र विद्यापीठाने खारीचा वाटाटा असला तो उचलण्याचं शिवधनुष्य पेलण्याची एक सुवर्ण संधी आदरणीय कुलगुरू महोदय, प्रकुलगुरू महोदय, कुलसचिव आणि राज्यपाल व्यवस्थापन परिषद सदस्य आदरणीय राजेंद्रजी नन्नवरे यांच्यामुळे आपल्याला ती उपलब्ध झालेली आहे. आणि कवयित्री बहिणाबाई चौधरी उत्तर महाराष्ट्र परिषदातले सगळे प्राचार्य, सर्व राष्ट्रीय सेवाचे कार्यक्रम अधिकारी, विद्यार्थी विकास विभागाचे सगळे अधिकारी, स्वयंसेवक, सगळे विद्यार्थी, प्राध्यापक बंधू याच्यात अगदी मनाने तन मन धनाने काम करीत आहेत. दररोज हजारो फोटो अपलोड होत आहेत, त्याच्यामध्ये काही प्रमाणात ते रिजेक्टही होत आहेत, पण मला अभिमानाने सांगता येईल की पुण्याच्या बरोबरीने आपलं काम चाललेलं आहे. पुणे विद्यापीठाची जर संख्या पाहिली तर त्यांची 68,000 विद्यार्थी संख्या आहे, आपली 16,600 विद्यार्थी संख्या आहे. पण महाराष्ट्राची ज्यावेळेस अनालिसिस होतं तर पुण्यानंतर आपलं कवयित्री बहिणाबाई चौधरी उत्तर महाराष्ट्र विद्यापीठाचं त्या सेल्फीमध्ये आपला नंबर लागतो. याच्यासाठी मी एकटा काही करू शकत नाही, तर आपण सगळ्यांनी त्याच्यामध्ये अगदी जोमाने कामाला लागलेले आहेत. प्रत्येक कार्यक्रम अधिकारी असेल, प्राध्यापक असेल, वर्गात जाऊन तो क्यू आर कोड स्कॅन करतो, आपल्या स्वयंसेवकांना सांगतात, आपल्या विद्यार्थ्यांना सांगतात, आपल्या मित्रांना सांगतात आणि त्या पद्धतीने ते काम चालू आहे. आणि याच्यामुळे काय होणार आहे सर, की त्या जे भूमिगत भूमिपुत्र आहे किंवा ज्यांनी आदरांजली गेलेली आहे किंवा जे वीर गतीने मरण पावलेले त्यांना ती श्रद्धांजली अर्पण केली जाणार आहे, किंवा ते स्वातंत्र्य सैनिक असतील त्यांच्या घरापर्यंत जाऊन त्यांना सोबत घेतल्यानंतर ते त्यावेळेस अमृत कलशात एक मूठ माती टाकतात, त्यावेळेस एक वेगळं फील आपल्याला प्राप्त होतं आणि त्यांनाही समाधान वाटतं की आमच्याकडे कोणीतरी पाहत आहे, आमचा कोणीतरी सन्मान करत आहे. आणि हाच खरं त्यामागचा हेतू आहे की लोकांना कळलं पाहिजे की ज्यांच्यामुळे स्वातंत्र्य मिळालं आहे तिथपर्यंत आपण पोहोचलं पाहिजे. याच्यातनं राष्ट्रीय एकात्मता जोपासली जाणार आहे, एक भारत श्रेष्ठ भारत हा एक अभिमान बाळगला जाणार आहे. मेरी मिट्टी मेरा देश, मेरी मिट्टी मेरा अभिमान आहे, अशा पद्धतीने हा उपक्रम राबवला जात आहे. आणि खास करून आपल्या कवयित्री बहिणाबाई चौधरी उत्तर महाराष्ट्र विद्यापीठाचा जर विचार केला तर आपल्या 25 तालुक्यातनं
प्रत्येक तालुक्यातील एक महाविद्यालयात अमृत कलश यात्रा काढण्यात येणार आहे. काय यात्रा काढण्यामागचं शास्त्रीय कारण आहे असं आहे की तालुक्यात 5 कॉलेज असतील, 2 कॉलेज असतील, 1 कॉलेज असेल, तर प्रत्येक कॉलेजाचं अमृत कलश त्या एका महाविद्यालयात संकलित केला जाणार आहे. आणि हे संकलित केल्यानंतर या महाविद्यालयाच्या परिक्षेत्रातली समजा 5 कॉलेजेस असतील तर तिथले 2-2 स्वयंसेवक निवडले जातील. आणि हे 10 स्वयंसेवक हे 29 ऑक्टोबर रोजी खास करून राजेशजी पांडे, चंद्रकांत दादा आणि संजय चाकणे सर यांच्या नेतृत्वात एक तिरंगा रेल्वे म्हणजे रेल्वेला तिरंगा कलर देऊन महाराष्ट्रातले 10,00,000 स्वयंसेवक त्या रेल्वेने दिल्लीला जातील 31 ऑक्टोबरला. आणि 31 ऑक्टोबरला कर्तव्य पथावर जाऊन आपल्या महाराष्ट्राचा हा कलश घेऊन त्या कलशामध्ये आपली ते अमृत वाटिका तयार होईल. त्याचे इतिहासाचे साक्षीदार म्हणून आपल्या कवयित्री बहिणाबाई चौधरी उत्तर महाराष्ट्र विद्यापीठातील 250 स्वयंसेवक असणार आहे. आणि त्याचा मला सार्थ अभिमान आहे की आपले 250 स्वयंसेवक दिल्लीला कर्तव्य पथावर असतील आणि तेही आदरणीय पंतप्रधान नरेंद्र मोदींसोबत. आणि तो एक मोठा जल्लोष असणार आहे. कर्तव्य पथावर चालणं एवढी सोपं काम नाही, आपल्याला सहजासहजी संधी मिळत नाही, पण आपल्या राष्ट्रीय शासनाच्या स्वयंसेवकांना ती सुवर्ण संधी मेरी मिट्टी मेरा देश या उपक्रमात मिळत आहे. सर निश्चितच एक अतिशय आपण असं म्हणूया की एक विद्यार्थ्यांना एक नवीन दृष्टी देणारं हे अभियान आणि आपण त्याच्यासाठी सर्वांचं सहकार्य घेतलं, सर्वांनी आपल्याला सहकार्य केलं, यातूनच दिल्लीपर्यंतचा कर्तव्यपथापर्यंतचा प्रवास आपल्या विद्यार्थ्यांचा होणार आहे. हा सर्व प्रवास निश्चितच अभिमानास्पद राहील. या सर्व प्रवासात आपलं योगदान हे निश्चितच महत्त्वाचं ठरणार आहे. सर वेळात वेळ काढून आपण आमच्या महाविद्यालयात आला, आमच्या यात्रेत सहभागी झाला आणि या मुलाखतीसाठी वेळ दिला, त्याबद्दल महाविद्यालयातर्फे आपले मनपूर्वक आभार. धन्यवाद सर.